मूलचेरा तालुक्यातील श्रीनगर रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहितीवरून शनिवारी सकाळी मूलचेरा पोलिसांनी सापळा रचून अवैध विदेशी दारूसह 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून विदेशी दारूसह 70,000 मुद्देमाल जप्त केलाय. मूलचेरा ते श्रीनगर रस्त्यावर विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मूलचेरा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे विवेकानंदपूर येथे सापळा रचून MH 33 Y 2855 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाला थांबवले. वाहनाची झडती घेतली असता 180 ml 85 बाटल्या आणि 375 ml 8 बाटल्या त्यांच्याकडे आढळून आल्या. असा 70,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी गौतम गौरंग विश्वास आणि गणेश गौरंग विश्वास या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे यांनी केली आहे. श्रीनगर ते मुंचेरा रोड दारूची वाहतूक होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही माननीय एडिटिव अमोल ठाकूर सर यांना संपर्क करून सांगितले की अशा पद्धतीनं वाहतूक होणार आहे तर आम्ही रेडसाठी जातो. त्यानंतर आम्ही मग पोस्टेज स्टाफ घेऊन मी स्वतः गेल्यानंतर तर डबा धरून बसलो असता आम्हाला आरोपी दुचाकीवरती घेऊन येताना दिसते. संशयित हालचालवाल्यामुळे आम्ही त्यांना डबा धरून त्यांना म्हणजे सीतापिनं पकडलं आणि विचारपूस केला असता आरोपीकडून आम्ही 29,300 रुपयाचा दारूचा माल त्या आयबी 180 ml 85 nip आणि 375 ml 8 nip असा एकूण आम्ही 30,300 रुपयाचा माल आणि स्कूटी आरोपीच्या ताब्यात असलेली स्कूटी 40,000 तर असा 17,300 रुपयाचा माल आणि 2 आरोपीसह आम्ही पकडून आलो आणि गुन्हा नोंदी माननीय वरिष्ठ अमोल ठाकूर सर यांना कल्पना देऊन गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही केली आणि याच पद्धतीने जर मुंचेरा पोलिसांच्या हद्दीत किंवा मुंचेरा तालुका सिटीमध्ये अवैध दारू जर अशा पद्धतीने कोणी विक्री करत असेल तर आम्ही भविष्यात नक्की त्यांच्यावर अंकुश बसू.